झिंजिण्यांपासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर राज्यात कुणाचं सरकार येणार याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे जिकडं तिकडं पाहावं चर्चेला उधाण आलेलं आहे खरं तर थोड्याच वेळात म्हणजे आज दिवसभरात हा निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे सध्या आपल्यासोबत कोथरूड विधानसभेचे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत खरंतर आज एकंदरीत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे काय वाटते मनात काय भावना आहेत भावना तर खूप काय आहेत परंतु मतदार राजाने त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे आता थोड्या वेळात सगळ्या जेव्हा पेट्या फुटतील त्यावेळेला म मतदान ज्यांना त्यांनी केलेलं आहे आपल्याला समजलेच परंतु ही आत्ता जी निवडणूक आहे खूप संमिश्र असणार आहे निकालसुद्धा खूप संमिश्र असणार आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही चंद्रकांत पाटील यांना एक खूप मोठं आव्हान समोर उभं केलेलं होतं तर एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या नंतरची आता जी होणारी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आहे तर काय वाटतं की म्हणजे गतवर्षी जे म्हणजे गतपंचवार्षिकला जी निवडणूक झाली ती आणि आता तर ह्या दोन्हीमधलं काय साम्य किंवा काय वेगळं पण होतं मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष होते महसूल मंत्री होते आणि त्यांना इथं संधी मिळाली त्यावेळेला लोकांना असं वाटलं की खूप मोठ्या डेव्हलपमेंट कोथुड विभागामध्ये होतील आणि मोठे मंत्री असल्याकारणाने मोठा फंड येईल या ठिकाणी कंपन्या लोकांना रोजगार मिळेल गुन्हेगारीमुक्त शहर होईल असं बऱ्याच स्वप्न रंजित ह्या कोथुड वाशी सगळे आम्ही होतो परंतु पाच वर्षानंतर आम्ही पाहिलं की त्यांचा जो काही बजेट झालेला आहे ते बजेट कुठे गेलं हे माहीत नाही अदृश्य बजेट आहे त्यांचं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या जे काही त्यांच्या प पलीकडं त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षेचा भंग झालेला आहे त्याच्यामुळे ही निवडणूक खूप वेग वेगळ्या पद्धतीने होणार आहे म्हणजे निकाल त्याचा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो पाठीमागची जी निवडणूक होती ती एकतर तुम्ही त्यानंतर चंद्रकांत पाटील अशी दुरंगी लढत लढलेली म्हणजे लढली गेली होती मात्र आता ह्या वर्षी चित्र वेगळं आहे कारण की आता चंद्रकांत मोकाटे यांचं पण आव्हान असणार आहे म्हणजे तिरंगी लढत होते तर एकंदरीत ह्या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत पाटील यांना फायदा होईल असं वाटतंय काय का, का, म्हणजे कुठल्या अनुषंगाने तुम्ही या निवडणुकीकडे बघताय मागचे दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील हे महायुतीचे उमेदवार होते म्हणजे युतीचे उमेदवार होते आता महायुती झाली जे युतीचे उमेदवार होते याचा अर्थ काय की का। त्यांच्याबरोबर शिवसेना होती शिवसेना आणि भाजप हे दोघांनी मिळून त्यांना किती मतं मिळालेली आहेत एक लाख पाच हजार मतं मिळालेली आहेत आणि आता तर ते फक्त एक सेपरेट लढतात ते मग जेव्हा ते सेपरेट लढतात ह्याचा अर्थ की त्यांना कुठेतरी कमी आलं त्याच्यामुळं शिवसेना वेगळी ते वेगळी आणि आम्ही आहोत जरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरनं पाठिंबा दिला असला तरी त्यांचे कुठलेही का म मेन पदाधिकारी आमच्याबरोबर फिरलेले नाही आहे त्याच्यामुळं आत्ताच्या निवडणुकीचा निकाल खूप संमिश्र असणार आहे ग्राउंड रिपोर्ट खूप वेगळा आहे खरं ते पोल वगैरे दाखवतात पण उद्या खरंच सगळ्या पोलची पोलखोल होईल की काय असं वाटतंय कारण की वेगळ्या पद्धतीचा निकाल नक्कीच लागणार आहे ह्यावेळेस कोथरूडकर नक्की परिवर्तन करतील आणि कोथरूडकर सध्या तरी कोथरूडमध्ये जर बघितलं तर एकतर भूमिपुत्र आणि बाहेरचा सध्या अशी पण एक, एक लढाईचं किंवा चित्र रंगवण्यात येत आहे तर ह्या वेळेस काय वाटतंय निकालाचं चित्र कसं असेल नाही चित्रकार रंगवायचं आता इथं जिथं बसलो आहे हे माझं गाव आहे आणि ही माझी जागा होती समोर माझी आमचे वडील पवार होते एकोणीसशे बेचाळीस साली आमच्या आजोबांनी घेतलेली जमीन होती म्हणजे आम्ही या ठिकाणी कोथरुडकर आहोतच आणि कोथरूडमध्ये आमचा जन्म आला चंद्रकांत मोकाटे असेल त्यांचा पण कोथरडमधला जन्म आहे चंद्रकांत पाटील कोथुडकर नाही आहे ते बाहेरचे आहेत ते बाहेरनं आलेले आहेत त्याच्यामुळे साहजिकच जे ना आतला बाहेरचा होणारच आहे त्यांना पाच वर्ष दिले त्यांच्याकडनं डेव्हलपमेंट होती का पाहिलं त्यांच्याकडे डेव्हलपमेंट होत नाही त्यांची फक्त एवढी डेव्हलपमेंट आहे की स्वतःचा त्यांचा फायदा झालेला आहे त्याच्यामुळं कोथरडकर आता त्यांच्यावर नाराज आहे त्याच्यामुळं माझ्या मला कोथुडकरांवरती पूर्ण विश्वास आहे कोथुडकर नक्कीच या ठिकाणी कोथरूड म मतदारसंघातील सर्व रहिवासी नक्कीच मला या ठिकाणी संधी देतील अशी मला अपेक्षा आहे ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर महाविकास आघाडी ओढ जिहाद करते आहे किंवा महायुतीच्या नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तर सेफ आहे असा वेगवेगळे नारे दिले देण्यात आलेले आहे परंतु कुठेतरी विकासाच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे मनसेची एक वेगळी भूमिका होती की त्यांना एका महाराष्ट्र घडवायचं आहे किंवा राष्ट्र साहेबांनी असं म्हटलं तर या सर्व पार्श्वभूमीवरती सर्व या गोष्टींवरती तुम्ही कसं बघता बघा कसं आहे जाहीरनामा आमचा निघाला बाकीच्या जाहीरनामे बघा तर आम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकतो आणि आम्ही कसं करू शकतो हे राजसाहेबांनी क्लिअरली सांगितले आता बटेंगे कटेंगे लडेंगे, एक हे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या डेक्कनची जी मस्जिद आहे ती मस्जिदला कोणी मदत केली भाजपच्या काळामध्ये आणि भाजपच्याच लोकांच्या माध्यमातून तिथं मदत झालेली आहे असं सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेल आहेत विकासाच्या राजकारणावरती गेलं पाहिजे आपल्याला महाराष्ट्रासाठी काय डेव्हलपमेंट केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये रोजगार कसा आला पाहिजे महाराष्ट्रामध्ये माथ्या मात्या, मात्या भगिनींना हाताला काम कसं मिळालं पाहिजे माझ्या तरुणांना नोकरी कसं मिळाले पाहिजे मग ह्या ठिकाणचे रस्ते उत्तम कसे राहतील कचरा व्यवस्थापन चांगलं कसं होईल पाणी व्यवस्थापन कसं चांगलं ह्या सगळ्या गोष्टीवरती निवडणूक झाली पाहिजे आणि कॉमन व्यक्तीचा विचार करून निवडणुकांकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु कोथरूडमध्ये आता निकालापूर्वीच काही चंद्रकांत पाटील यांचे विजयाचे बॅनर सध्या झळकलेले पाहायला मिळतात काय माझं मत स्पष्ट आहे की आपण मतदारांना एवढं ग्रहीत धरून चालणार नाही मतदार राजांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे मतदान केल्यानंतर त्याचा उद्या निकाल आहे आपण निकालाचा आदर करणार आहोत का नाही एकदा निकाल लागू द्या तुमचा विजय असेल तर नक्की फ्लेक्स लावा फटाके वाजवा गुलाल उधळा परंतु जर निकालानंतर तुमचा जर विजय झाला नाही कसं व्हायचं म्हणजे कुठं तोंड दाखवणार तुम्ही एक काही गोष्टी अतिघाई संकटात जाई असा विषय असतो काय त्या लोकांना ती सवय अतिघाई करायची नंतर संकटात जातात ते एकंदरीतच कोथरूड विधानसभेतलं आणि महाराष्ट्रातलंच चित्र कसं असेल काय वाटतंय खरं तर तुमच्या सगळ्या चॅनलवरती बघितल्यानंतर आम्हाला कुठं महत्वच देत नाही म्हणजे आम्ही सुद्धा लढवलेली हे कळत नाही परंतु उद्या आपण उद्या संध्याकाळचा वेळ जर बघितला तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निवडून आलेले लोक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मग आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नक्कीच कळतील पण सत्तेतल्या साठी निर्णायक महाराष्ट्र नवनिर्माण सेने असं वाटतंय का शंभर टक्के किंगमेकर होणार राजसाहेब आणि राजसाहेबांच्या भूमिकेवरतीच महाराष्ट्रातला मुख्यमंत्री बसणार आहे मनसेची निश्चितच किंग मेकरची भूमिका असेल आणि साहेबांच्या भूमिकेवरच राज्यातला साथा, राज मुख्यमंत्री होऊ शकतो अशी भावना या ठिकाणी किशोर शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊ सोबत लक्ष्मण जाधव टीव्ही नाईन मराठी पुणे झिंजिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं